हाय हॅलो नमस्कार, मी संस्कृती संस्कृती किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण तोंडल्याची भाजी बनवायची बघतो आहे माझ्या पद्धतीने. तर मी हे तोंडले घेतलेले आहे, छान धुवून वगैरे सुकवून त्याच्याचे लांब काप करून घेतलेले आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिरून घेऊ शकता. कोथिंबीर फोडणीसाठी लागेल आपल्याला तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, भाजलेले तिळांचा कूट आहे, लसूण पाकळ्या, कसुरी मेथी, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, हिंग आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. बघा इथे आपण सर्वात आधी तोंडल्यांसाठी मसाला बनवून घेऊया. यात मी भाजलेले शेंगदाणे घालते आहे, त्यानंतर लसूण पाकळ्या घालते आहे इथे, सुकं खोबरं घालते आहे इथे, एक चमचा धने पावडर घालते आहे इथे, अर्धा चमचा जिरे पावडर घालते आहे इथे, एक चमचा लाल तिखट घालते आहे इथे, चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे, तिळाचा कूट घालते आहे इथे मी. आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. बघा इथे मसाला बारीक करून झालेला आहे. मी एकदम बारीक पण नाही केला, जरा जाडसरच ठेवलेला आहे. याच पद्धतीचा आपल्याला मसाला पाहिजे जाडसर. मसाला रेडी आहे, आपण पहिले आता भाजी बनवायला सुरुवात करूया. बघा इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी इथे. आपण यामध्ये आता तेल घालून घेऊया. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. हिंग घालायचं आहे यावरती, सोबतच हळद घालायची आहे आपल्याला यामध्ये. थोडं मिक्स करून घेते आणि लगेच तोंडले घालून घेऊया आपण यावरती. आणि परतवून घेऊया. आणि आता आपण कवर करून घेऊया आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने भाजी बनवून बघितली, नक्कीच लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी भाजी आहे. कारण भरपूर जणांना तोंडल्याची भाजी आवडत नाही, पण या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. शिवाय तुम्ही सुकी करू शकता किंवा रस्सेदार बनवू शकता. टिफिनमध्ये द्यायला पण हा एक ऑप्शन छान आहे. आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. बघा आपण आता चेक करून घेऊया तोंडली शिजलीत का. तर बघू शकता सॉफ्ट झालेली आहे तोंडली, म्हणजेच मस्तपैकी शिजल्या गेलेली आहे, अगदी अलगत कट होत आहे. तर आता आपण ते जो मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला आपण यावरती घालून घ्यायचा आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया. त्यासोबतच कसुरी मेथी घालून घेऊया आपण इथे क्रश करून, आणि कोथिंबीर घालून घेऊया भरपूर सारी, मिक्स करून घेऊया. बघा सगळ्या तोंडल्यांना छान कोटिंग झालेलं आहे मसाल्यांचं. परत एक वाफ काढूया आपण. बघा मस्त वाफ आलेली आहे, सुंदर झालेली आहे भाजी. आणि यावरती अगदी आता आपण थोडं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया, कारण थोडासा ओलसरपणा यायसाठी बस इतकेच मला पाणी हवं आहे. म्हणून मी अगदी थोडं घातलेलं आहे. तुम्ही भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खा, छानच लागेल. सुंदर छान वाफ आलेली आहे. आता यावरती पाव चमचा गरम मसाला घालून घेते आहे इथे मी. मिक्स करते पूर्ण. तोंडल्याची भाजी तयार आहे, लगेच आपण प्लेटिंगला घेऊया. बघा आपली गरमागरम तोंडल्याची भाजी तयार आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर आवडत नसेल भाजी, एकदा अशी भाजी करून खाऊ घाला, अगदी आनंदाने सगळे अगदी दोन पोळ्या जास्त जेवतील. एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.